छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे, शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे. परकीय मोगलांचं आक्रमण हिंदुस्थानावरती झालं होतं तेव्हा त्यांना परतवून लावण्याकरता या हिंदुस्थानातील अनेक योद्ध्यांनी आपला पराक्रम गाजवला आहे आणि हिंदुस्थानचं जे काही सत्व आहे, जे तत्व आहे, त्या सर्व महाराजांनी आणि योद्ध्यांनी टिकवलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी टिकवलेले. आणि त्यांची जी निशाणी आहे परकीय आक्रमण परतवून लावण्याची, ती निशाणी आम्हाला मिळालेली आहे. बाळासाहेबांनी आम्हाला नेहमीच शिकवण दिली, योद्ध्यासारखे तयार राहा, शिवसैनिक हा योद्धा आहे आणि ढाल तलवार घेऊन आम्ही योद्ध्यासारखे या ठिकाणी उभे राहणार आहोत. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार असतील, बाळासाहेबांचे हिंदुत्वाचं तत्व असतील, हे सर्व लोक विसरलेले आहेत आणि ते तत्व, विसरलेलं तत्व पुन्हा एकदा महाराष्ट्रात घोडदौड रूपाने ढाल तलवार घेऊन आम्ही महाराष्ट्रात फिरणार आहोत आणि बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण हिंदुस्थानामध्ये पसरवण्याचं आणि त्याचा प्रसार करण्याचं काम आम्ही करणार आहोत. हे चिन्ह तात्पुरतं मिळालेलं आहे, मात्र धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे यासाठी कशा प्रकारे आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून प्रयत्न होणार आहे? हे बघा, धनुष्यबाण हा आमचा नैसर्गिक हक्क आहे, कारण शिवसेना 80% वरती शिवसेना आमच्या सोबत आहे. 40 आमदार, 12 खासदार, नगरसेवक, जिल्हाप्रमुख, राज्यप्रमुख, शिवसैनिक हे आमच्यासोबत आहेत. 2 नंबरला आले उमेदवार हे आमच्यासमोर आहेत साहेब. आणि ही संपूर्ण शिवसेना आमच्यासोबत असताना लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं, लेजिस्लेटिव्ह पार्टीला महत्त्व असतं, त्यामुळे ते शिवसेना हे नाव आणि शिवसेनेची निशाणी ही आमची आहे, त्यामुळे ती मिळवण्याकरता आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आणि ती आम्हाला मिळणार असा आम्हाला ठाम विश्वास आहे. अंधेरी पूर्वची जी निवडणूक आहे ही युती म्हणून जरी लढत असाल तरी सुद्धा मशाल आणि ढाल तलवार आमने सामने पाहायला मिळतील. हे बघा, आम्ही शिवसेना भाजप युती म्हणून लढतोय, नैसर्गिक युती आहे, गेले कित्येक वर्षाची आमची युती आहे, हिंदुत्वाचे विचार आम्ही दोन्ही पक्षांचे आहेत, त्यामुळे हा त्याचा उमेदवार तो आमचा उमेदवार असं आमच्याकडे नसणार आहे. जरी शिवसेनेचा उमेदवार असेल तर भाजपवाले म्हणतील हा माझा उमेदवार आहे, जरी भाजपचा उमेदवार असेल तर शिवसेनेवाले म्हणणार आहेत आमचा उमेदवार आहे. त्याच्यामुळे आमचे वरिष्ठ नेते बसून हा निर्णय घेतील. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.